जय श्रीराम। मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी आणि ज्या क्षणांची आपण संपूर्ण भारतीय वाट पाहत होतो मित्रांनो, तो क्षण आज येऊन ठेपलाय आणि थोड्या वेळातच आपले श्री प्रभू राम त्यांच्या हक्काच्या अशा भव्य मंदिरामध्ये विराजमान होतील। खरा वनवास 14 वर्षाचा असला, पण जो कलयुगातील त्यांचा 500 वर्षाचा वनवास आहे तो कुठेतरी आज जाऊन संपणार आहे आणि आपले श्री प्रभू राम इतक्या दिवसांनंतर छोट्याशा मंडपामध्ये राहिल्यानंतर आज स्वतःच्या भव्य अशा मंदिरामध्ये विराजमान होणार आहे। तर खूपच महत्वाचा हा दिवस आणि हे क्षण असणार आहे, डोळ्यांमध्ये साचवून ठेवणारे क्षण आज असणार आहे मित्रांनो। आणि त्यामुळेच मी ठरवलं की आज आपण देखील या क्षणांचा ब्लॉग बनवावा, जेणेकरून हे जे क्षण आहेत आपण कुठेतरी आपल्या ब्लॉग थ्रू आपण कधीही आपल्याला पुढे जाऊन पाहता येतील। तर हीच इच्छा आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांचं जे स्वप्न आहे ते आज कुठेतरी पूर्ण होत आहे। तर हे क्षण मित्रांनो कॅप्चर केलेच पाहिजेत आणि याची कुठेतरी आठवण आपल्याकडे स्वतःकडे असली पाहिजे। त्यामुळे आपण सुद्धा आपल्या घरामध्ये श्री प्रभू रामांचं भव्य असं स्वागत करतोय, जेणेकरून सर्व काही मित्रांनो त्यांच्यामुळेच शेवटी, आपण फक्त निमित्त मात्र असतो। तर आपण देखील आपलं घर पूर्ण सजवणार आहोत, जितकं होईल तितकं आपल्याकडून प्रयत्न करणार आहे। हां, तर मित्रांनो तशा प्रकारे अयोध्या सज्ज झाली श्री प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी, तसंच आपण देखील आपलं घर सजवूया। चला मग सुरू करूया।
Yeah.
चलो चलो दादा। हेलो ओके।